काल आपल्या हायकोर्ट मुंबई हायकोर्ट नागपूर बेंच इथं कोणतरी एकानी तिथं केस दाखल केलेली आहे. मी महाराष्ट्रात फिरतोय, बहुतेक सगळीकडं माझ्या मायमाऊलींना वाटतं ही योजना चालू करावी, चालू ठेवावी. ही चालू राहील, तुम्ही काळजी करू नका. हा अजितदादाचा वाद आहे, अजितदादा वादामध्ये काही डोळबत नाही. हा माझा वाद आहे, त्याच्यामध्ये कधी पडेल ती किंमत मोजेल, परंतु खोटं बोलणार नाही. आणि ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. परंतु तिला तो सन्मान, आम्ही मधल्या काळामध्ये चार आमच्या आदिती तटकरे त्या खात्याच्या मंत्री आहेत महिला बालविकासच्या, त्यांनी त्या ठिकाणी अंगणवाडी आणि वेगवेगळ्या महिलांच्या करता काही योजना आणल्या, अजून काही योजना आमच्यामध्ये आहेत पाईपलाईनमध्ये, आम्ही ते त्यांच्याकरता करणार आहे. कारण काम करताना त्यांनाही समाधान वाटलं पाहिजे, तर माझी महिला माझी मायमाऊली चांगलं काम करू शकते. आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ह्या सगळ्या महिलांना निर्णय घेतला, फॉर्म भरायला सुरुवात केली, जुलैपासून द्यायला सुरुवात केली. काल ऑगस्ट संपला, आता जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्यामध्ये माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना मला सांगायचं आहे, काल आम्ही नागपूरला राज्याची उपराजधानी आहे तिथं दुसरा कार्यक्रम केलाय, तिसरा कार्यक्रम आम्ही नाशिकला करू. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 1 कोटी 7 लाख माझ्या मायमाऊलींना लाभार्थींना 3,225 कोटी रुपये त्यांच्या बँकेमध्ये टाकले. आणि मध्यस्थी नाही, मायमाऊलींनो ह्यावेळेस मी ठरवलं अजिबात त्याच्यामध्ये गडबड नाही झाली पाहिजे, कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट तुमचं आधार कार्ड, आधार कार्ड मधनं तुमच्या बँकेच्या अकाउंटला पैसा, मधी नाही, तुमच्या सहीनीच पैसे निघणार, दुसऱ्या कुणाच्या सहीनी नाही निघणार, तुम्हाला लागेल तेव्हा निघणार, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते करा. आणि नंतर पुन्हा दुसरा टप्पा काल आम्ही केला, त्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून आता 1 कोटी 60 लाख लाभार्थी झालेले आहेत आणि 4,800 कोटी रुपये वाटले, 4,800 कोटी. आता तिसरा टप्पा येणार आहे, अजून काही महिला लाभार्थी खऱ्या अर्थाने असतील, त्या राहिलेल्या असतील तर ते करा. आम्ही 2 ते 2.5 कोटीचा साधारण उद्देश ठेवलेला आहे, 46,000 कोटी रुपये वर्षाला त्याच्याकरता आम्ही बाजूला काढलेत. हे लोक पहिल्यांदा विरोध करतात. अहो काल आपल्या हायकोर्ट मुंबई हायकोर्ट नागपूर बेंच इथं कोणतरी एकानी तिथं केस दाखल केलेली आहे, रीट केलेलं आहे की योजना बंद करा. माझ्या किती महिलांना वाटतं ही योजना बंद व्हावी, त्यांनी हात वर करा, बंद व्हावी असं वाटतं ती. आणि किती महिलांना ही कायम चालू राहावी असं वाटतं, त्यांनी हात वर करा. खाली हात, माझ्या मायमाऊलींनी खाली हात करा. ए पाणी वगैरे. ह्यामध्ये मी महाराष्ट्रात फिरतोय, बहुतेक सगळीकडं माझ्या मायमाऊलींना वाटतं ही योजना चालू करावी, चालू ठेवावी. ही चालू राहील, तुम्ही काळजी करू नका. हा अजितदादाचा वाद आहे, अजितदादा वादामध्ये काही डोळबत नाही. हा माझा वाद आहे, त्याच्यामध्ये कधी पडेल ती किंमत मोजेल, परंतु खोटं बोलणार नाही. आणि ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. मी एकच योजना ती आणली नाही, आमच्या महायुतीच्या सरकारनी अनेक योजना आणल्या. ती एक योजना आहे 3 गॅस सिलेंडर फ्री, 52 लाख आमच्या कुटुंबियांना महिलांना त्यांच्या अकाउंटला वर्षाला 3 गॅसचे पैसे जाणार. गॅसची किंमत जेवढी असेल तेवढे पैसे 3 गॅसचे तुमच्या अकाउंटला, तुम्ही ते गॅस 3 घ्या, वरचे गॅसचे पैसे तुमचे तुम्ही खर्च करा. ही एक मदतीची योजना आणली, सगळ्यांकरता, भेदभाव नाही, उत्पन्नाची अट घातलेली आहे, गरीब सर्वसामान्य समाजातला शेवटचा घटक. ह्या पद्धतीची योजना आहे, श्रीमंतांकरता नाहीये, ते त्यांच्या पद्धतीनं काम करतात, त्यांना अशा पद्धतीनं काही देण्याची गरज वाटत नाही. पण तुमचाही अधिकार आहे, तुमचा हक्क आहे, एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. काही असे देवेंद्र किंवा
काही माझे आमदार अमोल मिटकरी वगैरे यायचे, दादा आम्ही फिरतोय, परंतु काही गरीब घरातल्या मुलींना शिक्षणाकरता कॉलेजची फी देता येत नाही, आणि मग आई वडील म्हणतात आता 12वी पर्यंत शिक्षण झालंय, बाद झालं, आता लग्न लावून देऊ, आता तुला कुठंतरी लग्न कुणाच्या तरी घरची लक्ष्मी करू. ती म्हणते बाबा मला शिकायचंय, आई मला शिकायचंय, तुला शिकता आलं नाही पण मला शिकू दे. आता शिक्षणाची कवाड सगळ्यांकरता उघडली, ते म्हणतात नाही आपल्या ऐपत नाही, आम्ही इतके दिवस 50% फी भरत होतो. पण माझ्या पुढे काही केसेस अशा आल्या माय माऊलींनो की त्याच्यात एक दोन मुलींनी आत्महत्या केली. 50% रक्कम आम्ही देऊन राहिलेले 50% त्यांच्या आई वडिलांना भरायला नव्हते. मग ती मुलगी म्हणली मग मी जगून काय करू, आणि तिनं स्वतःच जीवन संपवलं. काय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ही गत? आणि आम्ही अर्थमंत्री, काय त्या अर्थमंत्र्याला चाटायचंय? अरे सत्ता येईल, सत्ता जाईल, सत्तेकरता आम्ही हापापलेलं नाहीये. माणूस टिकला पाहिजे, माणूस जगला पाहिजे, माय माऊली टिकली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तुमच्या गरिबाच्या घरातली मुलगी असेल तिला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, CA व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, MPSC करायचंय, UPSC करायचंय, पायलट करायचंय, काय करायचंय, तिला ज्याची आवड आहे त्याच्यात तिनं शिक्षण घ्यायचं. कॉलेजची फीस सरकार भरणार, गरिबाची पाहिजे सरकार भरणार. ही योजना आपण आणली मोफत शिक्षण, काय वाईट केलं? आणि हे विरोधक ओरडतात की बाबा सरकारने नको त्या योजना आणले. नंतर म्हणले अरे त्यांची लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण, भावाचं काय, भावाचं काय, भावाचं काय? आणि आमच्यापासून भाऊ तोडायला लागले. भावांनो काळजी करू नका, तुम्ही भावंडात, त्याच्यामध्ये तुमच्या करता 3 हॉस्पॉर, 5 हॉस्पॉर, 7.5 हॉस्पॉर, लाईट बिल इथून पुढे माफ. 47 लाख शेतकऱ्यांना जवळपास किती 14,900 कोटी रुपये दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरणार.